भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेना खासदार आपलं 1 महिन्याचं वेतन देणार आहेत. पंतप्रधानांच्या रिलीफ फंडमध्ये शिवसेना खासदार आपलं 1 महिन्याचं वेतन जमा करणार आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. काय प्रतिक्रिया दिली ट्विटरवरून आदित्य ठाकरे यांनी पाहूया. नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना खासदार 1 महिन्याचं वेतन देणार. शिवसेना खासदारांचा हा मदत निधी पीएमओ रिलीफ फंडमध्ये जमा होईल. नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपाच्या आघातावर हिंदी सिनेसृष्टीतल्या विविध सितारांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यावर एक नजर टाकूयात. नेपाळ भूकंपात 1900 अधिक लोक मृत्यू पावलेत. मृतांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया असं अमिताभ यांनी म्हटलंय. तर या प्रसंगात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे मदत करूयात असं ऋतिक रोशननं म्हटलंय. तर भूकंपामुळे अतोनात नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांसाठी माझ्या सहसंवेदना आहेत असं रितेश देशमुख म्हणतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.